लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आम्हाला गर्दी गोळा करण्याचा शौक नाही आहे, पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं 50 वर्षाचं राजकीय आरक्षण 100% जात असेल तर आम्ही ते सहन करायचं कसं। आणि आजही बघा, निवडणुका जाहीर झाल्या, आता या 5 जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या तर त्याचा प्रेसिडेंट तयार होईल आणि मग उद्या ओबीसीचं आरक्षण पुन्हा येणारच नाही। सरकारचा डाव नेमका काय आहे, त्यामुळे सजग प्रहरी म्हणून धोका पत्करूनही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही उतरायला तयार आहोत। सरकार जागं झालं असतं तर आम्ही असं आंदोलन केलंच नसतं, पण झोपलेल्या सरकारला जागं करण्याकरता हे आंदोलन आम्हाला करावं लागेल। आणि मी मगाशी सांगितलं आहे, ओबीसी आरक्षणाकरता जे जे करावं लागेल, जो जो संघर्ष करावा लागेल, तो केल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही।